अपन मैन ऑफ द मैच का मान करी आणि दसवडी संघ अपने आठवन भेट घेण्यासाठी यायचा आहे। दसवडी संघ हारला नहीं है, थोड़ा सा कमी पड़ला है, मात्र आठवन भेट नक्की है, अपन यायचे दसवडी संघ। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय जतीन दादा धनावडे आणि संपूर्ण मित्रपरिवार यांचं इथं मात्र शुभ आगमन झाले, त्यांचे स्वागत आम्ही मंचावरती करतो। या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह प्रदान करू, या स्पर्धेची गोड आठवण प्रदान आम्ही करतोय। आदरणीय आमचे बोडके साहेब यांच्या शुभाशय आम्ही आद्यमान प्रदान करू, नवी पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय आमचे बोडके साहेब यांच्या शुभाशय आम्ही सन्मान चिन्ह प्रदान करू आणि तदनंतर अमित दादा वाडकर यांना आम्ही मॅन ऑफ द मॅच अध्यमान बहाल करू। तर नक्कीच बोडके सर तुम्हाला सांगेन की अमित दादा वाडकर यांच्याबद्दल नवी मुंबई लेदर बॉल क्रिकेटचे संघनायक आहे पोलीस टीमचे आणि त्यांनी मॅन ऑफ द मॅच, सर वय वर्ष 40+ आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये अजून धमक आहे की मॅन ऑफ द मॅच घेऊन जाऊ शकतो मी, असं आमचं आदरणीय लेजंड व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान आमच्या बोडके सरांच्या शुभ असे होत आहे। नक्कीच मित्रांनो, एक पोलीस कर्मचाऱ्यांकडून एक पोलीस कर्मचारी खेळाडूचा सन्मान मंचावरती होत आहे, खूप अभिमानाची गोष्ट। मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अमित दादा वाडकर यांना चालली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, आपण त्यांना हा आद्यमान बहाल करतोय। वय पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचे लेजंड खेळाडू दादा काय सांगायला, ज्या प्रकारे टीम दसवडीने आतापर्यंत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली, टीम दसवडीने एक चांगली फाईट दिली, अक्षरशः शेवटच्या क्षणी मॅच खेचून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तुम्ही केलेली बॅटिंग तुमच्या टीम साठी चांगली राहिली, परंतु दसवडी संघाचा संघर्ष याच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी खूपच आणि सकाळपासून त्यांनी दोन मॅच खूप फाइट करून जिंकल्या होत्या। मला मी जेव्हा टीम मीटिंग झाली माझी मॅच होण्याच्या आधी, तर चार मॅच नंतर मॅच होती तेव्हा सांगितलं की लेझे राहू नका, थोडी बॉडी मॅचमध्ये असेल तर थोडी वॉर्म असते, नंतर झाल्यानंतर लूज पडते, त्यांना सांगितलं राहू नका, ते लोक फाईट करणार आपल्याबरोबर। मी त्यांना पहिले सांगितलं होतं 35 ते 40 करायचे आहेत, दशरथनं चांगली ओव्हर टाकली, मी टाकली तर लास्टच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार आणि ते लोक फाईट करणार। नक्कीच आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असेल, एक चांगला संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला, खूप खूप शुभेच्छा अमित दादा तुम्हाला आणि नक्कीच या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आम्ही आणखी एक सन्मान चिन्ह प्रदान करतोय टीम दसवडीला। खूप चांगला संघर्ष तुमचा राहिला, अक्षरशः तिसऱ्या फेरीपर्यंत तुम्ही मजल मारली, आदरणीय आमचे बोडके सर यांच्या शुभाशय हा आद्यमान आम्ही प्रदान करतोय टीम दसवडीला, तुमच्या संघर्षाला आमचा सलाम। तर नक्कीच आपलं देखील खूप सारं अभिनंदन आम्ही करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि घेऊन जातो एका प्रेक्षणीय मॅचकडे, जी मॅच आहे सिनियर विपक्ष ज्युनियर, आणि त्याचबरोबर आम्ही सन्मानित करतोय आदरणीय बोडके साहेबांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय, नवी मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान, आदरणीय आमचे संतोष दादा यांच्या शुभ असे आम्ही हा सन्मान या कमिटीच्या माध्यमातून संपन्न करतोय। आदरणीय बोडके साहेबांचा शुभ सन्मान तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतोय, आदरणीय आमचे संतोष दादा यांच्या शुभ असे हा सन्मान संपन्न होतोय। त्याचबरोबर आम्ही माईची उपदर्शाल आणि प्रेमास प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आम्ही बोडके सरांना प्रदान करतोय, सन्मान चिन्ह त्यांना मी प्रदान करतोय आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आभार मानतो आणि यानंतर आपण या मॅचकडे जाणार, त्या तदनंतर येत्या 12-13 फेबला तुमच्या भेटीला मातोश्री चषक आहे, या स्पर्धेचे आपण लॉट्स यानंतर आपण पाडणार आहोत। प्रतिनिधी प्रत्येक टीमचे आहेत किंवा सहकारी खेळाडू आहेत, त्यांनी जर आपण उपस्थित असाल तर नक्कीच आम्ही थोड्या वेळामध्ये 12-13 फेबला सारसोयेच्या मैदानावरती मातोश्री चषक वाई पश्चिम भागातील एक नामांकित स्पर्धा आपल्या भेटीला येते, या स्पर्धेचे लॉट्स आम्ही यानंतर त्याचे लॉट्स आम्ही उडवणार आहोत। तत्पूर्वी जातो या मॅचकडे, येस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती काय घडतंय, पहिल्या चेंडूवरती विकेट जाते, अगदी तिसरा चेंडू मात्र तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट जाते प्रवीण, आपण पाहिलं तर
बॉलिंग माखवा आहे, अजय सिंग आहे आज ज्यांना जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने। येस बोरगाव ज्युनियर्स वर्सेस बोरगाव सीनियर्स खेळाडू आहे। क्षण पहा ज्या पद्धतीने एकत्र आणलं जाते प्रत्येकाला, आणि होय क्रिकेट हेच आहे, प्रत्येकाला एकत्र आणून ठेवतं, प्रत्येकाला जोडून ठेवतं, प्रत्येकांचे विचार मांडले जातात, आणि प्रत्येक जातीचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक गावाचा, प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा खेळाडू एकत्र आणण्यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटचं योगदान मात्र यशस्वी आहे। इथे देखील फलंदाज बाद होतोय, पाहिलं नाही, ओळखलं नाही ना, विकेट कीपर पहा लगेच येतोय, बॉल अडवतोय आणि फलंदाज बाद होतोय। बोरगाव सिनियर खेळाडू आपण पाहिलेत, तर दोन विकेट मात्र आतापर्यंत झालेत। येस चला स्पीड अप घ्यायचं, नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत। सुनीलजी गोहे यांना आपण पाहतोय, फोर्टी प्लस चे हे खेळाडू, फोर्टी प्लस म्हणजे एक पाऊल आरोग्यासाठी, एक धाव आरोग्यासाठी, हे फोर्टी प्लस चा क्रिकेट आहे। हो हा देखील लोअर फुलटॉस होता, फसला जातोय। चेंडू आतापर्यंत पाहिले तर चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, दोन धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि येस मागे जातात, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरून काय चेंडू हातामध्ये येत नाही, बॅटवरती येत नाही, आणि त्यानंतर शेवटचा चेंडू असेल या पहिल्या ओव्हर मधील। तीन षटकांचा सामना, पहिली ओव्हर पॉवर प्लेची, आणि या तीन षटकांचा हा सामना खेळला जातोय प्रेक्षणीय मॅच। ओहो अलख्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र धाव घेतली जात नाहीये, स्ट्राइक रोटेट होत नाहीये, जैसे ते वैसे, धाव संख्या दोनच्या घरामध्ये। पहिला षटक संपला, पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या दोन। चला स्पीड अप घ्यायचा, चला स्पीड अप घ्यायचा, चला स्पीड अप घ्यायचा। येस आनंद आहे प्रत्येकाला इथे खेळण्याचा, आपलंच आयोजन, आपलंच गाव, आणि आपल्याच आयोजनामध्ये जेव्हा आपली अपेक्षेने मॅच खेळली जाते प्रत्येकाला खेळाचा आनंद भेटतो, प्रत्येकाला इथे खेळूस वाटत, इच्छा तर प्रत्येकाची असते, मात्र प्रत्येकाला इथे आनंद दिला जातोय, प्रत्येकाचं मन इथे सांभाळलं जातं, मी म्हणेल प्रत्येकाची इच्छा इथे पूर्ण होत्या, म्हणूनच की काय सरपंच चषक 2022 ची कुजबुजत प्रत्येकाकडे आहे। फ्रंट फुटला येतोय, आणि क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होईल, अक्षय तिथे तैनात होत्या, त्याच्या हातामध्ये जातोय हा कॅच, विकेटचं पतन होतंय, फलंदाज होतोय बाद, नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय। सिनियर की ज्युनियर, ज्युनियर की सिनियर, ज्युनियर खेळाडूंचा, सिनियर खेळाडूंचा मान ठेवणं म्हणजे क्रिकेट आहे, आणि ज्युनियर खेळाडूंना शिकवणं म्हणजे क्रिकेट आहे। ऑफकोर्स हे क्रिकेट आहे, इथे सिनियर खेळाडूंचा मान ठेवला जातो तेव्हा क्रिकेटचा मान होतो, हा क्रिकेटचा मान आहे खरं तर। ओहो बॅट फिरले जाते, मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय, धाव संख्या अजून अडकले दोनच्या घरामध्ये, दोन धाव संख्या, चेंडू आतापर्यंत दोन पाहतोय दुसऱ्या षटकामधले। ओहो पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू इथे बघायला भेटतोय, येस अजित दादा वाडकर साहेब यांनी जर तीन चेंडू होती तीन षटकार लगावले तर श्री संतोष दादा युवा मंच यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल तीन षटकाराला, संधी आहे इथे 1001 रुपये मिळवण्याची, मी म्हणेल आज शनिवार आहे, आज आपला दिवस भरून काढायची संधी आहे।
संघाची धाव संख्या 3 च्या घरामध्ये। चार चेंडूचा खेळ झालाय दुसरा षटक प्रगती पथावर। ओहो हा देखील फुल टॉस होता मात्र चेंडू अगदी निर्धाव होता, कुठली हालचाल नाहीयेत पंचाची। संघाची धाव संख्या मात्र आपण पाहिली तर 3 च्या घरामध्ये 3 धावा। ओह पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, हा जातोय की काय होय, हा देखील आहे निर्धाव चेंडू। म्हणजे फलंदाज बाद, पंचांचा इशारा, पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे लीडिंग एज आहे, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद। संघाची धाव संख्या जैसे थे वैसे 3 च्या घरामध्ये। शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम षटक मात्र प्रगतीपथावर असेल। येस माऊली बाडकर, खरंतर वाई पश्चिम भाग क्रिकेट या पंचकृतीमध्ये नावाजलेला फलंदाज पाहिलं तर माऊली बाडकर सिनियर खेळाडू आहे। त्यांचा जेव्हा काळ होता ना तेव्हा यूट्यूब हे नव्हतं, आणि तेव्हा जर हे यूट्यूब असतं तर आज हे खेळाडू साता समुद्रा पार असते। दोन्ही भाऊ भाऊ मैदानामध्ये एकमेकांसाठी उभे राहिलेत। 5 धावा स्कोर कार्ड वरती, अगदी एक भाऊ दुसऱ्या भावासाठी उभा आहे। हाफ ट्रॅकर लीडिंग एज डिक्लेअर स्वरूपामध्ये। खरं युवराज सर, यू प्ले फॉर सक्सेस, यू बिकम अ मास्टर, अँड यू प्ले फॉर सॅटिस्फॅक्शन, यू बिकम अ लेजंड, हे मात्र खरं आहे। हे सिनियर खेळाडू आपण पाहिलं तर सॅटिस्फॅक्शन भेटतं यांना खेळून, सध्या गरज आहे। आणि या टीव्हीवरच्या मनोरंजनापेक्षा क्रिकेटच्या मनोरंजनाकडे खूप काही आहे। येस 3 चेंडू 3 षटकार, म्हणजे श्री संतोष दादा युवा मंच यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक। हाफ ट्रॅकर होता आणि टॅप फटका इथे बघायला भेटतो, बॅकफुटला जातोय चेंडू, अडवतोय, मात्र एकच धाव हाती लागते आणि संघाची धाव संख्या मात्र आता पुढे जाते, ती म्हणजे 7 घरामध्ये। 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूचा खेळ म्हणजे 2 येस दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर येस हे असेल। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धाव संख्या अगदी 6 घरामध्ये। दोन्ही भाऊ आज एकमेक आपल्या संघासाठी खेळत आहेत। भाऊ संघ, भाऊ हा शब्द उलटा वाचा, उभा, एक भाऊ दुसऱ्या भावासाठी नेहमी उभा असतो। सुरेख फटका मात्र तिथे बघायला भेटतोय, 2 धावा मात्र कंप्लीट करतील आणि षटक इथे संपलेला आहे। पहिल्या इनिंगचा खेळ मात्र होतोय आणि आफ्टर 1 ओव्हर संघाची धाव संख्या 9 आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी। चला स्पीड अप घ्यायचा आहे, लाईनअप लाईनअप करून यायचं आहे। चला दुसरा संघ, यानंतर होणारा टॉस, कोण कोण आहे, नाही संपले, एल आलेला, एल आल्या, ए कोण आहे टॉस, पाव बदलला गेला, विशाल गोळे गोळे, येस विशाल दादा, अरे ए। चला लाईन अप करून एकमेकांना शुभेच्छा देऊन मैदानामध्ये आज जायचंय। यानंतर होणारी मॅच मालतपूर संघ आणि परतवडी संघ, दोन्ही कॅप्टन्स यायचे। येस आजच्या दिवसातील शेवटची मॅच, येस आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय रवींद्रजी वाडकर साहेब यांचं इथे आगमन होतं। साहेब तुमचं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो सरपंच चषक 2022 मध्ये। येस टॉस साठी यायचंय मालतपूर संघ आणि परतवडी संघ, दोन्ही कॅप्टन्स। चला टॉस साठी यायचंय आपण, 10 धावांचं आव्हान आहे, 10 धावा सर। नक्कीच धन्यवाद किरण, यानंतर आम्ही टॉस करतोय। आदरणीय जतीन दादा धनावडे दादांना विनंती करतो आणि त्यानंतर आदरणीय आमचे पंकजदा वाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभाशी यानंतरचा टॉस करायचा आहे।
आदरणीय आमचे श्री जतीन दादा धनावडे अध्यक्ष बिल्लापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यानंतर आदरणीय आमचे पंकज वाडकर उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस आम्ही मंचावरती संपन्न करतोय। तर आम्ही टॉस करतोय दुसऱ्या फेरीची मॅच आणि डे क्रमांक 1 सरपंच चषक 2022 आजचा दिवस पहिला आणि शेवटची मॅच टॉस होईल कॉल कोण देणार परतवडी टीम आपण या टॉस करतोय आम्ही चला टीम परतवडी संघ नाही घ्या वेळ नाही घ्यायचा आपण टॉस आम्ही करतोय इनिंग ब्रेक झालाय इथून पुढे 10 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी त्या मॅचकडे आपण लक्ष करूया। पहिलाच बॉल अगदी हवेत आहे क्षेत्ररक्षक गेलेत त्यांच्याकडून झाली चूक डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे जातोय हा चौकार मालतपूर विपक्ष परतवडी टॉसचा कॉल कोण देणार परतवडी टीम टॉसचा कॉल देणार तर आदरणीय आमचे जतीन दादा धनावडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय तरी ते मात्र मालतपूर टीम टॉस जिंकले आपला निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण कराल कुठपर्यंत टीम परतवडीला रोकाल 25 धावापर्यंत थांबू 25 पर्यंत नक्की सिनोवरची मॅच आहे प्रथम बॅटिंग करायची टीम परतवडी कुठपर्यंत मजल माराल आम्ही 35 धावांचं टार्गेट ठेवू मालतपूर संघाला नक्कीच 35 पर्यंत मजल माराल दादा आज ही स्पर्धा पण पाहतोय तर खुद्द बोरगाव गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि ज्या प्रकारे संतोषदा युवा मंच अतिशय त्यांचं चांगलं सहकार्य त्यांच्या जोडीला युवा वर्ग आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत मला वाटते वाई पश्चिम भागाच्या इतिहासामध्ये नवी मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरील सर्वाधिक मोठी ट्रॉफी तदनंतर ज्यावेळेस आपण कॉईन स्पिन केला वेगळा कॉईन आहे तदनंतर प्रगल्भ व्यासपीठ दोन कॅमेरे आहेत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण असं वर्ष पहिलं घेऊन आलेत असं वाटत नाही की वर्ष पहिलं आहे परंतु दर्जेदार आयोजन आहे काय सांगाल सर्वप्रथम सहदेवांना दगडू वाडकर यांच्या स्मरणार्थ संतोषदादा युवा मंच आणि भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच चषक 2022 पहिल्याच वर्ष असं बघून कुठे वाटत नाही आयोजन आणि नियोजन अतिशय देखणं आहे त्याचप्रमाणे वेळेचा अतिशय काटेकोरपणे नियम हे करून टायमिंगमध्ये मॅचेस सगळे पार पडत आहेत आणि माझ्या आणि धयाडच्या शुभेच्छा कायम संतोषदादा युवा मंच आणि बोरगावच्या सोबत कायम असतील आणि या पुढील देखील वर्षी चांगलं आयोजन त्यांच्याकडून होईल असे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद नक्कीच मान्यवरांचं आभार मानतो आणि विनंती करतो की आपण विराजमान व्हा आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला आम्ही देतो टॉस जिंकलाय टीम मालतपूरने आणि मालतपूर टीम टॉस जिंकून बॉलिंग करणार आहे आमंत्रित केले टीम परतवडीला बॅटिंगसाठी तर मान्यवरांचं पुनः एकदा आभार आणि घेऊन जातो या मॅच खेळ मात्र मॅच आहे सुनियर सिनियर विपक्ष ज्युनियर ही मॅच आपल्या समोर रंगली आहे नक्कीच ज्या ज्यावेळेस आपण चर्चा करतो वाई पश्चिम भागाच्या क्रिकेट बद्दल एकापेक्षा एक दर्जेदार आयोजनाची मेजवानी या क्रीडा प्रेमींच्या भेटीला येते त्याच्यामध्ये हे आणखी एक आयोजन आपल्या भेटीला आहे बॉलर तयार खोलवर टप्प्याचा बॉल प्रहार चढवण्याचा प्रयत्न एक धाव असेल पंचांच्या माध्यमातून हा कॉल आमच्यापर्यंत आलाय ही 22 धाव असेल अवघ्या 2 धावांची गरज आहे इथून पुढे विजयासाठी तर यानंतरची एक चांगली बिग फाईट आपल्या समोर असेल टीम मालतपूर विपक्ष टीम परतवडी बॅटची आतली कडा बॉल जाईल इथे मात्र एका धावेसाठी एक धावी येईल तरी ते मात्र विजय संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा एक प्रेक्षणीय मॅच झाली आणि या प्रेक्षणीय मॅच मध्ये ज्युनियर टीम इथे मात्र विजय होते तर नक्कीच आपलं खूप खूप आभार दोन्ही टीमचं असेल एक प्रेक्षणीय मॅच तुम्ही आमच्या समोर पेश केली आणि नक्कीच नाती संबंध इथे मात्र घट्ट होताना
दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतील। तर चला टीम मालतपूर अपन टॉस जिंकून बॉलिंग करने से निर्णय घेतला, आमंत्रित केले टीम परतवडीला बैटिंग साठी। चला मैदान आत मध्ये अपन या, तर एक चांगली मैच अपने समोर संपन्न झाली, याही अगोदर अपन चर्चा केली। आतापर्यंत तुम्ही आवाज या स्पर्धेत ऐकला होता, सातारा टेनिस आणि पाटण टेनिस बॉल क्रिकेट चा आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेत ऐकला होता। आजच्या दिवसामध्ये खूप चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ऐकलं।